देशभरात रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयांना घेराव घालून काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. गुजरातमध्येही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आंदोलनाच्या वेळी अहमदाबादमध्ये सुशील कुमार शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधामध्ये दिल्लीच्या जंतर मंतरमध्येही काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. आज देशभरातील 35 आरबीआयच्या कार्यालयासमोर काँग्रेसचं निदर्शन करायचं ठरवलं होतं. आरबीआयला घेराव घालायचं ठरवलं होतं. त्या अनुसार आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात नागपूरच्या आरबीआय कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली, घेराव घालण्यात आला. मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे. एकंदरीतच आरबीआयच्या गेटवर सगळे कार्यकर्ते चढलेले होते आणि आरबीआय मध्ये प्रवेश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांनी त्यांना हुसकून लावण्यासाठी लाठीचार्ज केलेला आहे. मानसी, धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल. तर नोटाबंदीच्या निर्णयाविरोधामध्ये काँग्रेस आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. देशभरात आरबीआयच्या कार्यालयांसमोर काँग्रेसनं आंदोलन सुरू केलंय आणि या आंदोलनाच्या दरम्यान अहमदाबादमध्ये सुशील कुमार शिंदे यांना ताब्यातही घेण्यात आलंय. देशभरामध्ये काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये काँग्रेसनं हे आंदोलन छेडलंय. देशभरात आरबीआयच्या कार्यालयांना घेराव घालून काँग्रेस आंदोलन करते. दिल्लीच्या जंतर मंतर परिसरामध्येही काँग्रेसनं आंदोलन केलं आणि आपण काही क्षणांपूर्वी नागपूरमधली दृश्य बघत होतो. नागपूरच्या आरबीआयच्या कार्यालयासमोर त्या दारावर चढून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय आणि यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्यात. तर अहमदाबादमध्ये आंदोलनाच्या दरम्यान सुशील कुमार शिंदेंना ताब्यात घेण्यात आले. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मयांक भागवत आहेत. मयांक, काय सांगता येईल, आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे नोटाबंदीच्या विरोधात. देशभरामध्ये जवळपास 35 ठिकाणी काँग्रेस पक्ष नोटाबंदीच्या विरोधात सरकारचा निर्णय त्याच्या विरोधात आंदोलन करत आहे. आपण जर पाहिलं तर सुशील कुमार शिंदे यांना अहमदाबादमध्ये पोलिसांनी आंदोलन करताना अटक केली, तर दुसरीकडे नागपूरमध्ये आरबीआयच्या बाहेर जेव्हा काँग्रेसने एक भव्य मोर्चा नेला होता त्यावेळी आंदोलकांवरती लाठीचार्ज देखील नागपूरमध्ये झाला. या संपूर्ण प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते आरोप करत आहेत नोटाबंदीचा हा घोटाळा आहे आणि हा कित्येक लाख कोटी रुपयांचा घोटाळा असू शकतो, कारण सरकारने ज्या प्रकारे नोटाबंदीनंतरची परिस्थिती हाताळली ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही. आणि त्यामुळेच आरबीआयच्या गेट समोर जेव्हा नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी अक्षरशः लाठीचार्ज केला. काँग्रेसचे कार्यकर्ते आरबीआयच्या गेटच्या समोरून हलायला तयार नव्हते. आपण जे दृश्य पाहतोय ही दृश्य काँग्रेसच्या भव्य मोर्चाचीच दृश्य आहेत. अनंत कुमार, आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित आहेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, सरकार आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, अशा प्रकारचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी देखील केला. पण मयांक, अजून एक इथे जर गोष्ट लक्षात घेतली तर याआधीही काँग्रेसनं बंदची हाक दिली होती नोटाबंदीच्या निर्णयाविरोधामध्ये, पण तेव्हा त्या बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला होता. पण आता मात्र मोठ्या प्रमाणावर आपण पाहू शकतो की काँग्रेस कार्यकर्तेही आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. तेव्हा हे जे आंदोलन आहे ते काँग्रेसला पुनरुज्जीवित करेल.
काँग्रेसच्या या मोर्चाकडे पाहून एकच म्हणू शकतो, जनता ज्या काही प्रमाणात नाराज होती मोदी सरकारच्या या निर्णयाविरोधात, ज्या प्रकारे नोटाबंदी नंतरची परिस्थिती हाताळली गेली आणि त्याच्या नंतरच ही परिस्थिती उद्भवलेली आहे, आपण पाहतोय लाखोंच्या संख्येने या ठिकाणी देशभरामध्ये आज काँग्रेस कार्यकर्ता आहेत, काही सामान्यही या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यामुळे लाठीचार्ज जो करण्यात आलेला आहे त्याबाबत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते खास करून नाराज आहेत। या प्रकरणामध्ये शांतीपूर्ण हा मोर्चा सुरू होता, मात्र पोलिसांनी आमचा आवाज दडपण्यासाठी आमच्यावरती लाठीचार्ज करायला सुरुवात केली असा आरोप सध्या काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जातो। बरोबर मयाक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर देशभरामध्ये काँग्रेस आता आक्रमक झाल्याची पाहायला मिळते। नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयाविरोधामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। देशभरातल्या आरबीआयच्या कार्यालयांसमोर काँग्रेसनं घेराव आंदोलन केलंय आणि सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधामध्ये हे आंदोलन आता करण्यात आलंय।